हेलो गाइज, आज आपण बनवणार आहोत पनीर फिंगर्स। तर त्यासाठी लागणारे साहित्य आता बघूया आपण। पनीर, शेजवान चटणी, कॉर्नफ्लावर, कोथिंबीर आणि टोमॅटो सॉस, एवढे साहित्य आपण घेतलेलं आहेत। तर अशा प्रकारे पनीरचे पीस कट करायचे आहेत। चवीपुरतं मीठसुद्धा घ्यायचं आहे। शेजवान कापलेले पनीरचे पीस शेजवान चटणीमध्ये आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व कट केलेले पनीर पीस मिक्स करून घेतले आणि गरम तेलामध्ये डीप फ्राय करायचे आहेत। बघू शकता कसे क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण डिश सर्व करूया, त्यावर थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो सॉस। आणि शेजवान चटणी सुद्धा घेऊया। अशा प्रकारे रेडी आहेत आपले पनीर फिंगर्स आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा।